विषय मराठी, इयत्ता तिसरी, निर्मिती रोहिणी कोकाटे, स्कूल नेम सेंट मेरीज मलंकारा हायस्कूल। हॅलो स्टुडंट्स, हाव यू ऑल। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कला आमची, आठवडी बाजार, प्रदर्शन या पाठांचे अध्ययन केले। आज आपण आता त्याच्या पुढचा पाठ शिकणार आहोत। तर पाठ सुरू करण्या अगोदर मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेमध्ये जातो बरोबर, त्यावेळेला आपल्याला सुट्ट्याही मिळतात। वर्षभरामध्ये आपल्याला तीन टर्म मध्ये आपल्याला सुट्ट्या असतात बरोबर। एक असते दिवाळीची सुट्टी, नंतर आपल्याला मिळते नाताळची सुट्टी, आणि नंतर आपल्याला भेटते उन्हाळ्याची सुट्टी। तर सर्वात जास्त सुट्टी आपल्याला केव्हा असते? नाताळची सुट्टी पण 8 ते 10 दिवस असते, दिवाळीची सुट्टी पण 10 ते 12 दिवस असते, आणि उन्हाळ्याची सुट्टी आपल्याला पूर्ण 1 महिना असतो। म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय करतो, प्लॅनिंग काही ना काही करतो बरोबर मुलांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये? शक्यतो नेटिव्ह प्लेस म्हणजे गावी जातो। काही मुले आई वडिलांबरोबर इतर ठिकाणी फिरायला जातात, काश्मीर बोला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण विजिट देतो आणि फिरतो बरोबर। म्हणून काय दिलेलं आहे, एन्जॉय युअर समर वेकेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने काही मुले आपल्या मामाच्या गावी जातात, मग कशा प्रकारे एन्जॉय करतात ते आज आपण शिकणार आहोत। ओके, चला तर मग पुढे जाऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 23 मामाची आमराई या पाठाचे अध्ययन करणार आहोत। सो स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट चॅप्टर नंबर 23 मामाची आमराई। लेट्स गो नाउ। त्या अगोदर मी वाचन करते, तुम्ही शांत चित्तेने ते ऐकायचं आहे। ओके, तर पहा मुलांनो, काय दिलेलं आहे, पाठ क्रमांक 23 मामाची आमराई, नंतर आहे ऐका मना। पहा मुलांनो, लक्षपूर्वक पहा। उन्हाळ्याची सुट्टी लागली, कैलास मामाचा फोन आला, आम्ही मामाच्या गावी गेलो, मामाने आमराईत नेले, हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या, तोंडाला पाणी सुटले, मामाने हे ओळखले, छान छान कैऱ्या तोडल्या, कैऱ्या कापल्या, फोडींना तिखट मीठ लावले, आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या बरोबर मुलांनो। आता बाजूच्या चित्रामध्ये पहा, मामा आहे, मग मुलं आहेत बरोबर, आणि इथे खाली पहा, पहा ऐका म्हणा वाचा, काय दिलेलं आहे, कैरी, आणि कैरी नंतर काय दिलेलं आहे, फोडी, म्हणजे कैरी कट केल्यानंतर आपल्याला काय मिळतात, फोडी। चला तर मग आता आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, ऐका आणि म्हणा, काय दिलेलं आहे पहा, उन्हाळ्याची सुट्टी लागली। उन्हाळा म्हणजे काय मुलांनो, तर समर सीझन। ओके, समर सीझन, समर वेकेशन म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी लागली। मुलांना लागते ना उन्हाळ्याची सुट्टी, मग तशाच पद्धतीने काय दिलेलं आहे, उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणजे मुलांना समर वेकेशन लागलं होतं। कैलास मामाचा फोन आला, हे जी मुलं आहेत या पाठामध्ये, त्या मुलांच्या मामाचं, ओके, म्हणजे आपण मामा कोणाला बोलतो, तर आपल्या आईचा जो भाऊ असतो सख्खा, त्याला आपण काय बोलतो, मामा। मग त्या मामाचं नाव काय होतं, कैलास। म्हणून काय दिलेलं आहे, कैलास मामाचा फोन आला, आम्ही मामाच्या गावी गेलो। चित्र पहा मुलांनो, हे आहे गाव, मामाच्या कुठे गेले, हे गावी गेले मुलांनो। गाव तुम्हाला आवडतं ना, बघा इथे घर आहेत परत इथे विहीर आहे बरोबर। मग अशाच पद्धतीने मुलं काय करतात, उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा लागते, मग त्यांचे मामा त्यांना फोन करतात, मग ते लोक काय करतात, आपले कपडे वगैरे पॅक करून कुठे जातात, मामाच्या गावी। ओके, आता पुढे काय दिलेले मुलांनो पहा, मामाने आमराईत नेले। चित्रामध्ये पहा मुलांनो, आमराई म्हणजे काय, तिथे फक्त लाईनीमध्ये म्हणजे क्यू मध्ये फक्त काय असतात, आंब्याची झाडे असतात, त्याला आपण काय बोलतो, आमराई। आता तुम्ही पाहिलं असेल बागेत, बागेत आपल्याला काय मिळतात, फळं फुलं भेट, फक्त फुले आपण पाहतो बागेमध्ये बरोबर। मग तशाच पद्धतीने आमराईमध्ये काय असतात, फक्त आंब्याची झाडं असतात, त्याला आपण काय बोलतो मराठीमध्ये, आमराई। ओके, मामाने आमराईत नेले, हिरव्यागार कैऱ्या
पाहिल्या. हिरव्या म्हणजे काय मुलांनो, तर ग्रीन म्हणजे डार्क ग्रीन. हिरव्यागार म्हणजे काय, तर डार्क ग्रीन. कैऱ्या, कैऱ्या म्हणजे काय मुलांनो, तर रॉ मँगो म्हणजे कच्ची कैरी बोलतो ना आपण. अगोदर कैरी असते ना, नंतर ते पिकल्यानंतर काय होतं, त्याचा आंबा तयार होतो. पण इथे काय दिलेलं आहे, हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या म्हणजे डार्क ग्रीन रॉ मँगो. ओके, तोंडाला पाणी सुटले. मुलांना कच्च्या कैऱ्या आंबट असतात ना खायला, ते पाहिल्यानंतर मुलांना एवढं पाणी सुटलं की त्यांच्या तोंडाला, त्यांना इच्छा झाली खाण्याची. म्हणून ते काय सांगितलेलं आहे, ते तोंडाला पाणी सुटलं. आपली पण पहा कोणती फेवरेट डिश समोर आल्यानंतर आपल्याला कसं तोंडाला पाणी सुटतं, असं वाटतं आपण ही गोष्ट कधी खाऊ. मग तशाच पद्धतीने या मुलांनी जेव्हा कैऱ्या पाहिला तर त्यांना तोंडाला पाणी सुटले. ओके, पुढे काय दिलेले पहा. मामाने हे ओळखले, छान छान कैऱ्या तोडल्या, कैऱ्या कापल्या. आता मामाला लक्षात आलं की या मुलांच्या तोंडाला काय सुटलेलं आहे, पाणी सुटलेलं आहे, म्हणजे खाण्याची खूप तीव्र इच्छा झालेली आहे. मग मामाने हे ओळखलं आणि मामाने काय केलं, छान छान कैऱ्या तोडल्या, म्हणजे ते झाडाला लागलेल्या होत्या ना कैऱ्या. मग मामा काय करतात, छान छान कैऱ्या तोडतात आणि नंतर कैऱ्या कापतात. कापतात म्हणजे काय करतात, सुरीने कट करतात कैऱ्यांना. आता ते पुढे काय करतात ते आपण पाहूया. पुढे पहा मुलांनो, मामाने कैऱ्या कापल्या, कापल्यानंतर त्याचे काय झाले, फोडी तयार झाल्या. फोडी म्हणजे काय मुलांनो, तर स्लाइसेस. चित्रामध्ये पहा, यमी ना मुलांनो, तोंडाला तुमच्याही पाणी सुटलेलं असेल बरोबर ना. मग मामा काय करतात, फोडींना तिखट मीठ लावले म्हणजे लावतात. मामा काय करतात, अगोदर कच्च्या कैऱ्या तोडतात चांगल्या चांगल्या पाहून, नंतर त्या कट करतात आणि नंतर त्या मुलांना त्याच्या फोडी तयार करून त्याच्यावर तिखट मीठ लावतात आणि आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या. मग तो मुलगा काय म्हणतो की हे सर्व झाल्यानंतर आम्ही काय करतो, आवडीने कैऱ्या खातो. कारण पहा, कैऱ्यांना छानपैकी तिखट मीठ लावलेलं आहे, मग त्या मुलांना खायला खूप छान वाटतं, मग ते खूप आवडीने आनंदाने काय करतात, कैऱ्या खातात. चला तर मग पुढे जाऊया. आता पाठामध्ये आलेले कठीण शब्द म्हणजे काय, डिफिकल्ट वर्ड्स आपण पाहणार आहोत. आता पहिला आहे मामा. तुम्हाला सांगितलं ना, मामा म्हणजे काय, मराठीमध्ये आईच्या भावाला मामा म्हणतात. पण इंग्रजीमध्ये आपण काय बोलतो, मॅटर्नल अंकल, म्हणजे MATERNAL, मॅटर्नल अंकल, UNCLE. दुसरा आहे आमराई. आमराई म्हणजे काय, मँगो ऑर्चर्ड, MANGO, मँगो ORCHARD, ऑर्चर्ड. ओके, तिसरा आहे सुट्टी. सुट्टी म्हणजे काय मुलांनो, वेकेशन, VACATION, वेकेशन. चौथा आहे उन्हाळा. उन्हाळा म्हणजे काय, समर, SUMMER, समर. ओके, पाचवा आहे हिरव्या गार म्हणजेच काय, डार्क ग्रीन, DARK, डार्क, GREEN, ग्रीन. ओके, सहावं पाहूया. सहावं आहे कैरी. कैरी म्हणजे काय, रॉ मँगो, RAW, रॉ, MANGO, मँगो. सातवा आहे फोडी. फोडी म्हणजे काय, स्लाइसेस, SLICES, स्लाइसेस. आठवा आहे कापणे. कापणे म्हणजे काय, टू कट, TOUCUT, कट. नववा आहे तिखट मीठ. तिखट मीठ म्हणजे काय, पेपर अँड सॉल्ट, म्हणजे आपण चिली बोलतो ना, PEPPER, पेपर अँड SALT, सॉल्ट. दहावा आहे आवड. आवड म्हणजेच काय, लायकिंग, LIKING, लायकिंग. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हार्ड वर्ड्सची प्रॅक्टिस करायची आहे. नाव स्टुडंट्स, युअर होमवर्क टाइम. होमवर्क मीन्स व्हॉट स्टुडंट्स, गृहपाठ. ओके,
पुढे काय दिलेले आहे पहा मुलांनो, प्रश्न मात्रा लावलेले अक्षर शोधून लिहा. म्हणजे पहा शब्द वाचायचा आणि त्याच्यामध्ये मात्रा वाले शब्द कोणते, म्हणजे कोणत्या शब्दाला मात्रा आहे ते तुम्ही ओळखून पुढे लिहायचं आहे. आता मी इथे केलेलं आहे, तुम्ही पहा पहिलं काय आहे, शैला. आता शैला मध्ये मात्रा लावलेलं अक्षर कोणतं आहे, शै, बरोबर. दुसरं आहे चैन, चैन मध्ये मात्रा लावलेलं अक्षर कोणतं आहे, चै. तिसरं आहे मैना, मैना मध्ये मात्रा लावलेलं वड कोणतं आहे, मै. चौथं आहे फैलाव, फैलाव मध्ये कोणता वड येईल मात्रा लावलेला, फै. पाचवं आहे थैली, थैली मध्ये मात्रा लावलेलं वड कोणता येईल, थै. सहावं आहे कैरी, कैरी मध्ये कोणतं वड येईल, कै. सातवं आहे कैलास, कैलास मध्ये कोणतं वड येईल, कै. आणि आठवा आहे पैसे, पैसे मध्ये मात्रा लावलेलं अक्षर कोणतं आहे, पैसे पण आहे पण आपल्याला दोन मात्रा वाले शब्द पाहिजेत म्हणून. ओके, पल वर दोन मात्रे पै. समजले मुलांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वही मध्ये लिहायचं आहे. चला तर मग पुढे जाऊया. आता पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे आन्सर इन वन सेंटेन्स. काय दिलेले पहा, एक मुले सुट्टीत कोठे गेले. ओके, आता इथे बघा जोडाक्षर आलेला आहे, तला त जोडलेला आहे. ओके, सुट्टीत. मग उत्तर काय येईल, मुले सुट्टीत मामाच्या गावी गेली. दुसरा प्रश्न आहे, मामाने मुलांना कोठे नेले, तर त्याचं उत्तर आहे मामाने मुलांना अमराईत नेले. ओके, माता. तिसरं पहा, छान छान कैऱ्या कोणी तोडल्या, तर त्याचं उत्तर आहे छान छान कैऱ्या मामाने तोडल्या. चौथा आहे, मामाने कैऱ्या तोडून काय केले, तर त्याचं उत्तर आहे मामाने कैऱ्या तोडून कापल्या व फोडींना तिखट मीठ लावले. बरोबर ना मुलांनो, मामाने अगोदर काय केल्या, कैऱ्या तोडल्या, कारण मुलांच्या तोंडाला पाणी आलं होतं. मग कैऱ्या तोडून त्यांनी काय केल्या, त्या कैऱ्या कापल्या, कापल्या म्हणजे काय केलं, कट केल्या. मग त्याचं काय केलं, कट करून स्लाइसेस बनवले. स्लाइस म्हणजे काय, तर फोडी. आणि त्याला नंतर वरून काय लावलं, तिखट मीठ लावलं. बरोबर, आता पुढे जाऊया. आता पुढे पहा मुलांनो, पाचवा प्रश्न, मुलांच्या तोंडाला पाणी का सुटले, तर त्याचं उत्तर आहे हिरव्या गात कैऱ्या पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. ओके, सहावा आहे मुलांनी आवडीने काय खाल्ले, तर त्याचं उत्तर काय येईल, मुलांनी आवडीने कैऱ्या खाल्ल्या. बरोबर मुलांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मामाची आमराई या पाठाचे अध्ययन केले. त्याचा तुम्ही सराव करायचा आहे, कमीत कमी पाठ दोन वेळा घरी वाचायचा आहे आणि गृहपाठ सुंदर हस्ताक्षरात तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायचा आहे. मीन्स सो स्टुडंट, टुडे वी हॅव लर्न चॅप्टर नंबर 23 मामाची आमराई. मिनिमम रीड इट 2 टाइम्स अँड प्रॅक्टिस इट. ओके, थँक्यू, धन्यवाद.